चंद्रकांत बिराजदार एक रांगड व्यक्तिमत्व, सध्या कोरोनाच्या धावपळीत रोज ऐकलं जाणारं नाव, विविध ठिकाणी अग्रेसर राहून लातूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडणारा माणूस, उपमहापौर पद वगळता हा व्यक्ती कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय, इथपर्यंत ते कसे पोहोचले हे अनेकांना ठाऊकच नाही. सोलापूर जिल्ह्यातून लातूरात आलेले बिराजदार स्वकष्टातून घडत गेले. जी संधी मिळेल तिचं सोनं त्यांनी केलं. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी अगदी ऑटोही चालवला. चंद्रकांत बिराजदार यांचा प्रवास अतिशय रोमांचक, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असाच आहे. एका व्यावसायिक, राजकारणी आणि कुटुंबवत्सल असणारे चंद्रकांत बिराजदार मित्रांमध्ये रममान होतात. जवळच्या मित्रासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. नेमका कसा आहे त्यांचा जीवन प्रवास, कसे घडले चंद्रकांत बिराजदार एक ऑटो चालक ते उपमहापौर, असा प्रवास करणाऱ्या व्यक्तिमत्वाची ही प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आपण एका अशा व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहोत ज्यानं लातूरच्या राजकारणामध्ये भूकंप केला. मागच्या वर्षी लातूर महापालिकेत सत्तांतर घडवण्यामध्ये ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा होता त्या व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. एक ॲटो चालक, म्हणजे ज्या व्यक्तीनं लातूर शहरातच ॲटो चालवला तो व्यक्ती त्यानंतर बांधकाम व्यवसायात आला आणि आज या शहराचा उपमहापौर झाला आहे, असा विस्मयकारक प्रवास करणारा हा व्यक्ती आहे तरी कोण, त्या व्यक्तीला भेटून त्यांनी हा प्रवास कसा केला आणि यापुढे त्यांचं काय नियोजन आहे, या प्रवासात त्यांचं अंतिम ध्येय कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत लातूर शहराचे उपमहापौर माननीय श्री चंद्रकांतराव बिराजदार यांच्याकडे. अण्णा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी मराठवाडा नेता परिवाराचे आभार व्यक्त करतो, मला आपण संधी दिली मुलाखत घेण्यासाठी. मला बद्दरसाहेबांनी सांगितलं मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. मी आजपर्यंत कुठली मुलाखत दिली नाही, मी फार छोटा माणूस आहे, पण बद्दरसाहेबांचे माझ्यावर आशीर्वाद. लातूरमध्ये मी जेव्हा आलो त्यानंतर माझी बद्दरसाहेबाची ओळख झाली. माझी प्रत्येक वेळेस वडीलधाऱ्या माणसासारखं बद्दरसाहेबांनी मला आशीर्वाद दिला, आधार दिला. प्रथम मी मराठवाडा नेत्याचे आभार व्यक्त करतो. आपण, आपलं नाव चंद्रकांत बिराजदार, पण त्यापेक्षाही अण्णा या नावानं आपण जास्त ओळखले जाता, मग हे अण्णा हे टोपण नाव जवळीकता दर्शवतं. हे नाव दर्शवण्याचा मागचा इतिहास एक, आणि आजपर्यंत ॲटो चालकापासून उपमहापौर पदापर्यंत येण्यासाठी आपण काय काय केलं, कसे कष्ट केले, काय मेहनत घेतली, हे थोडंसं आमच्यासाठी सांगा. सर्वप्रथम मी, माझं गाव लोहारा तालुका उस्मानाबाद जिल्हा. 1993 अगोदर घरची परिस्थिती फार हालाकीची होती. माझं शिक्षण ग्रॅज्युएटपर्यंत पूर्ण झालं नळदुर्गला बालाघाट कॉलेजला. त्यानंतर मी काही वर्ष पुण्याला गेलो, 2-3 वर्ष. पण भूकंप झाल्यानंतर माझ्या घरची जी परिस्थिती होती किंवा घरच्यांचा विरोध होता बाहेर फार दूर राहू नको म्हणून मी लातूरला राहायला आलो. पण इथं आल्यानंतर करणार काय, परिस्थिती तर बिकट होती. मग मी लातूर शहरामध्ये ॲटो चालवायला चालू केलो. 1995 मी ॲटो रिक्षा चालवला लातूर शहरामध्ये. 2 रुपये शीट होतं. गांधी चौकातनं आम्ही ॲटो चालवायचं. 1995 माझ्या 2-3 गाड्या झाल्या. युनियनचं त्यावेळेस अध्यक्षपद होतं. आणि त्याच पद्धतीनं काम करत गेलो. राजीव गांधी चौकात थांबत असल्यामुळं सार्वजनिक बांधकाम खातं PWD जवळ होती. पाठीमागं उठगेची एक कॅन्टीन म्हणून होती, त्या कॅन्टीनवर आम्ही बसायचं सगळे. त्या ठिकाणी तिथून काही अधिकाऱ्याच्या ओळखा झाल्या. आणि त्याच पिरियडमध्ये माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी माझ्या गावात सभागृहासाठी 10 लाख रुपये फंड दिला होता. आणि ते काम करायला कोण कॉन्ट्रॅक्टर तयार नव्हता. आणि मार्च एंड जवळ असल्यामुळं फंड कोलॅप्स होणार होता म्हणून ते मला पहिलं काम मिळालं. आणि त्या कामापासून माझी मी गुत्तेदारी सुरुवात केली. पहिलं सभागृहाचं काम केलं, त्यानंतर मी नॅचरल शुगरला क्वार्टरचं काम केलं 10 लाखाचं. पण ठोंबरे साहेबाचे माझे रिलेशन असे झाले पुढं की नॅचरल शुगरचं काम फक्त बिराजदार, दुसरा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर तिने गेल्या 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत बोलावला नाही. त्यानंतर तो कारखाना 1200 मेट्रिक टनाचा होता, त्याची कॅपॅसिटी वाढवून आपण 10,000 टनापर्यंत घेऊन गेलो. त्याचं सिव्हिल असेल, फॅब्रिकेशन, त्यांची दूध डेअरी असेल, त्यांचा डिस्लरी प्लांट, आपण पहिलं 35,000 KLPD होता, तो आता 1,00,000 KLPD आहे.
याची कॅपॅसिटी आपणच वाढवली. म्हणजे मी पूर्णपणे शुगर लाईनमध्ये आपण काम केलो. त्याच पिरियडमध्ये लातूर शहरामध्ये वावरत असताना कंपनी अशीच होती महापालिकेची, महापालिकेमध्ये पण माझे कामं चालू होते. त्यात रिलेशन आले काही नगरसेवकाचे आणि मलाही कुठंतरी वाटलं आपण दिवसभर इथं बसून राहतो, राजीवगांधी चौकात कार्यालय आहे, लातूरकरांची आपण कुठतरी सेवा केलं पाहिजे असं मनाला वाटून गेलं. आणि गेल्या महानगरपालिकेला मी निवडणुकीला थांबायचं ठरवलं. काही मित्रांनी मदत केली. मी राजकारणात यावं किंवा राजकारणात जाण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता. मी सरळ व्यावसायिक माणूस. पण अशी काही परिस्थिती घडत गेली निवडणुकीच्या पुढं जवळ बसणाऱ्यामुळं आणि मला नाविलाजाने निवडणूक लढवावी लागली आणि मी निवडून आलो. ज्या गांधी चौकात तुम्ही ऑटो घेऊन थांबत होतो त्या गांधी चौकाला लगत असणाऱ्या महापालिकेच्या इमारतीमध्ये क्रमांक 2 खुर्चीवर आज तुम्ही बसताय, काय वाटतात? ऑटोत बसणं आणि उपमहापौराच्या केबिनमध्ये बसणं, चौक तर तोच आहे, 100% मान्य आहे. पण त्याही वेळेस मी पुढचं काही विचार केलं नव्हतो आणि आजही मी तिथं बसलो. मी फक्त एवढाच विचार करतोय की आपण जिथं आहोत तिथून समाजासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतंय, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, गोरगरिबासाठी असेल किंवा रस्त्यावरल्या लोकांसाठी असेल. ते त्याही वेळेस मी ऑटो असताना सुद्धा करत होतो आणि आज उपमहापौर असेल तरी मी तेच काम करतो. आपण सतत संत थोर पुरुषांच्या सहवासात असता मग राजकीय क्षेत्रात आपण कसे आलात? संत सहवासात असतो म्हणून तर मी राजकारणात आलो. कारण त्यांच्यापासूनच कुठतरी असं वाटलं की संत समाज जो आहे ज्या पद्धतीनं समाजाची सेवा करतोय त्यांची जरी पद्धत वेगळी असेल आपण तिकडं जाऊ शकत नाही, पण आपण दुसऱ्या पद्धतीनं समाजाची सेवा नक्की करू शकतोय. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण मी तेवढं शिकलं नाही कुठला अधिकारी होऊन सेवा करावं असं. माझ्याकडे एकमेव पर्याय होता राजकीय क्षेत्रात येणं आणि समाजाची सेवा करणं आणि ती मी केलं. आपण ॲटो चालक, शेतकरी, बिल्डर, व्यावसायिक यापैकी कोणती भूमिका आपणाला आवडते? खरं व्हायला गेलं तर मी ठरवून जीवनामध्ये काहीच केलं नाही. ज्या गोष्टी समोर आल्या त्या करत गेलो. पण त्यातूनही आपला व्यवसाय करून समाजसेवा करणं ही खरंच चांगलं आहे. पॉलिटिकलमध्ये न राहतासुद्धा समाजसेवा करता येते व्यापारधंदा आपला करून. आम्ही मूळ व्यापारी माणूस, ते करत करत हे करतोय. राजकारणात समाजकारणाला संधी आहे का? एका बाजूला फक्त दाखवायपुरतं राजकारण आहे, म्हणजे सांगणे समाजकारण दाखवण्यापुरतं आहे, पण राजकारणाच्या मागचे उद्देश वेगळे आहेत. आता आपण कष्टातून आलात, गरिबीतून आलात आणि आज राजकारणात आहात, मग खरं समाजकारण होतं का राजकारणात? आपली करायची जर इच्छा असली ना, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, 100% सत्य आहे. पण आपली करायची जर मानसिकता असली तर आपण तिथून मार्ग काढू शकतो आणि 100% करता येते. समाजसेवा राजकारणातून 100% करता येते. पण आपली करायची फक्त मानसिकता पाहिजे. राजकारणाकडे तुम्ही व्यवसाय म्हणून जर पाहिलात तर तुम्ही 100% समाजसेवा करू शकत नाही. तिथं निस्वार्थ भावना, तुमचे इतर धंदे करा, तुम्ही 10 धंदे करा, तुम्हाला पैसा कमवायचा त्याच्यामधनं कमवा, पण इथं फक्त समाजसेवा म्हणून जर तुम्ही गेलात तर नक्कीच समाजसेवा करू शकता. आपण सामान्य कुटुंबातून आलेले असल्याने गरिबीची जाणीव आहे, मग गरीब जनतेसाठी आपल्या काय योजना आहेत का? गरीब जनतेसाठी आत्ता लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलेली परिस्थिती आहे. गरिबांची परिस्थिती फारच बिकट होती. महापालिकेच्या माध्यमातून असेल मी तिथं असल्यामुळं आम्ही जे दानशूर लोक आहेत त्यांना दान द्यायचं असतं पण पोहोचवायचं कोणापर्यंत त्यांनासुद्धा तो मार्ग सुचत नसतो. अशा लोकांकडनं आम्ही जवळपास 3-4 हजार किट गोळा केले आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ती पोहोचवली. या पुढील काळातसुद्धा गरिबासाठी शासनाच्या ज्या ज्या योजना असतील कसं त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत किंवा सोप्या स्वरूपात पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण पोहोचण्याचा इमानितबारे प्रयत्न करणार. उपमहापौर वगळता चंद्रकांत बिराजदारांनी वैयक्तिक कोरोनामध्ये काय काय केलं? वैयक्तिक मी माझ्या प्रभागात तर आहेच, पण शहरातनं मला ज्या ज्या ठिकाणाहून असे भरपूर दररोज 10-5 मेसेज येत होते. या ठिकाणी हे असे लोक राहतात, त्यांची परिस्थिती बिकट आहे, त्या ठिकाणी असे बाहेर राहून आलेले काही लोक होते, सगळीकडलेच म्हणजे स्लम वस्तीमधले काही फोन येत होते. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या ऑफिसवरनं वैयक्तिक सर्वांना किट पोहोचवलेले आहेत, राशनची किट. उपमहापौर म्हणून कारकीर्द आपली कशी राहिली?
कारकीर्द अजून तर सुरुवात झाली आहे, तुम्हाला माहित आहे माझी सगळी परिस्थिती स्ट्रगलमधून चालू आहे. सुरुवातीलाच डिस्क्वालिफिकेशनची मागणी केली, मी भाजपमध्ये होतो, भाजपनं मला निलंबित केलं, डिस्क्वालिफिकेशनचं प्रक्रिया चालू होती, त्यातही आम्ही कधीही मी त्या डिस्क्वालिफिकेशनकडे लक्ष दिलं नाही. जेवढे दिवस मला सेवा करता येणार आहे लातूरकरांची, तेवढं मी इमानितबारी चांगली करायची या भावनेनं काम करत राहिलो. तो ती केस पण बाजूला गेली. आज आपण कोणत्या पक्षात आहे? मी मला भारतीय जनता पार्टीनं निलंबित केलं आहे, काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलं नाही. आजच्या डेटला मला कुठलाही पक्ष नाही, मी फक्त मोदीला मानतो. अच्छा, मोदीच्या विचाराचा आहे मी, राष्ट्रप्रेमाचा आहे. म्हणजे आज आपण भाजपात, भाजपानं मला निलंबित केलंय, माझ्या मनातली भाजप भाजप काढू शकणार नाही. हा, पण मी, मला भाजपानं निलंबित केलंय, मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलं नाही, मी मोदीच्या विचाराचा आहे. आणि लातूर शहरांच्या नागरिकांचं जिथं जिथं हिताच्या आडवकून येईल त्या ठिकाणी मी 100% पार्टी कुठलीही असो त्यांच्या हितासोबत राहणार. आज मग आपण न्यायालयात काही त्याच्याविषयी, पक्षाच्या निलंबनाविषयी काही न्यायालयात तक्रार वगैरे काही? नाही नाही, म्हणजे काही प्रदेशाकडे वगैरे काही नाही? नाही नाही, काहीच कुठलीच तक्रार वगैरे काही केली नाही. अच्छा, त्यांनीच तक्रार केली ती विभाग आयुक्ताकडं माझ्या डिस्क्वालिफिकेशनची, पण ती फेटाळली गेली. म्हणजे आता तुमचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ आता सहज होऊन जाईल. सरळ सरळ न्यायालयाची अडकटी काही येणार नाही, कुठलीच येणार नाही. अच्छा, आज महापालिका अडचणीत आहे, आपणाला काम करताना काय काय अडचणी येतात? अडचणी काय येतात सांगायचं म्हणलं तर दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अडचणीच अडचणी येत. आम्ही बसलो त्यावेळेस शहरामध्ये डेंग्यूचं चालू होतं, डेंग्यूचं थैमान घातलं होतं डेंग्यूनं. आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये 2 राऊंड केल्या निर्जंतुकीकरणाच्या, तपासणीच्या, अबेटिंगच्या. त्याच्यामुळं 8% जो शहरामध्ये रेशिओ गेला होता डेंग्यूचा, तो आम्ही 1.5% आणला. म्हणजे या 40 दिवसामध्ये आम्ही शहर कंट्रोल केलं डेंग्यूमध्ये. ते असं संपतंय तो संपतंय, आम्हालासुद्धा म्हणजे वसुली व्यवस्थित झाली पाहिजे, टॅक्स कलेक्शन चांगलं व्हायला पाहिजे होतं. त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करलो, तो जागेजागे आम्ही हे सुद्धा घेतले, टॅक्सचे घेतले, मेळा ही घेतले. पण त्याच्यामधून असं सुरुवात झालं तर उत्पन्न व्यवस्थित चालू, पण पुन्हा कोरोनाचं संकट आपल्या समोर आलं, सगळंच लॉकडाऊन झालं, सगळ्याचे धंदे बंद झाले, त्याच्यामुळे वसुली 100% बंद झाली. कर्मचाऱ्याच्या पगारी आजसुद्धा 3 महिने झालं कर्मचाऱ्याच्या पगारी नाही. पण महापौर असतील किंवा मी असेल, आम्ही दोघांनी ठरवलं की यांना आधार द्यायचं. यांच्या पगारी तर 1 रुपये बुड देणार नाही आम्ही. गेल्या 8 महिन्याचं त्यांचं पेंडिंग होतं, आम्ही दोघंजण बसल्याबरोबर ती आम्ही सगळं बरोबर केलं. त्यांचे GPFचे जवळपास 9 करोड रुपये शिल्लक होते भरणं, ती भरून टाकलं. ते कर्मचाऱ्यांना विश्वास आहे आमच्यावर की ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या पगारीला धक्का लागणार नाही, त्या विश्वासावर आम्ही आज काम करून घेतोय त्या कर्मचाऱ्याकडनं. आपल्या काळात झालेलं जे काही कामं आहेत यात लक्षात राहणारं असं कुठलं काम आहे की जे आपल्या कायम लक्षात राहील असं? आम्ही बसूनच झालेत 8 महिने, अजूनपर्यंत असं कुठलंही काम लक्षात राहावं असं आम्हाला करता आलं नाही. त्याच्याबद्दल मला खंत वाटते, पण परिस्थितीच अशा आमच्या समोर आली कोरोनामुळं की आम्ही कुठलंच लक्षात राहावं लातूरकरांच्या असं कुठलं काम करू शकलं नाही. निश्चित त्याच्याबद्दल मी दिलगीर. पण कोरोनामध्ये तुम्ही केलेलं काम सुद्धा लक्षात राहणारच आहे. आज जे तुम्ही दिवसभर काम करताय, रामलखनची जोडी तुमची कुठे दिसते? दिवस असेल रात्री 3, 2:30, 3 वाजता, परंतु डोक्यावर छत्र्या घेऊन पावसात भिजताना तुम्ही दिसता. मग हे करून पुन्हा एनर्जी दुसऱ्या दिवशी सकाळची कुठून आणता तुम्ही? हे सगळं प्रेम आहे लातूरकरांचं. आणि आज आम्ही दोघं बसून ठरवलो एका दिवशी की आपण जर थांबलो तर ही सगळी यंत्रणा कोलमडणार आहे पालिकेची. यांना सोबत घेऊन चालायचं असेल, यांना आधार द्यायचा असेल, तर आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या कुटुंबाची काळजी आम्ही थोडंसं बाजूला ठेवलो. आपण, आम्हाला दोघांनासुद्धा माहीत आहे आज होईल उद्या होईल येवाना, ह्या पिरियडमध्ये आम्हाला कोरोना 100% होणार दोघांनासुद्धा, ही आम्हाला माहीत आहे. ते असूनसुद्धा आम्ही एवढाच विचार केला की लातूर आज आपल्या ह्या परिस्थितीत अडकलेला आहे. लातूरची जनता, लातूरचे लोक आपल्याला याच्यातनं वाचवायचे असतील तर आपल्याला पूर्णपणे झोकून काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी उठायचा प्रश्नच नाही, झोपच येत नाही दुसऱ्या दिवशीच्या टेन्शननं की दुसऱ्या दिवशी काय करायचं आणि दुसरं काय करता येतं अजून हे कोरोना कमी होण्यासाठी शहरामध्ये, तेच विचार करत असतो आम्ही. मग आतापर्यंत घरातून विरोध होता आला असेल ना आपल्याला? नाही, घरातून मला कधीच विरोध, माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये नाही, या बाकीचा नाही, कोरोना आहे, वैयक्तिक तब्येतीची काळजी म्हणून प्रेमापोटीचा विरोध, बाकीचा इतर विषयांचा विरोध नाही. नाही, विरोध कधी झाले मी समजावून सांगत आलो प्रत्येक वेळेस आपली काय परिस्थिती आहे. आपल्याला, मी कधीच त्या खुर्चीवर
माझी मी बसू शकत नाही तिथं, माझं ना पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे ना माझं काय, म्हणजे मला कोण गॉडफादर नाही, मग मी त्या ठिकाणी बसलो ही कुठतर परमेश्वराची पुण्याई आहे. असेच माझ्यासोबत जे चांगले लोक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या पोटी मी तिथं बसलो आहे. तर माझं पहिलं कर्तव्य आहे लातूरकरांसाठी जे काही चांगलं करता येते ते मी तिथं बसून केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच विचारानं माझ्या घरचे यामध्ये मला कधीही विरोध केला नाही. लातूर शहराला विकसित शहर करण्यासाठी आपल्याकडे काय नियोजन आहे? लातूर शहर ऑलरेडी विकसित आहे, याच्यामध्ये ज्या काही उणीव असतील माननीय पालकमंत्री संभाजी पाटील पालकमंत्री होते यापूर्वी, त्यांनीही चांगले निर्णय घेतलेत. बोगीचा प्रकल्प असेल, अभिमन्यू पवार असतील, त्यांनीसुद्धा त्या पिरियडमध्ये हे सुपर स्पेशालिटी आज जे हॉस्पिटल बघतोय त्याचं नियोजन असेल. चांगले कामं भरपूर झालेले आहेत, आणखीन भरपूर करावे लागणार आहेत. लातूरला औद्योगिकीकरण फार कमी आहे. MIDC मध्ये प्लॉट अलॉट होतात पण 8-8, 10-10 वर्ष तिथं कुठलाही कारखाना होत नाही. तर जास्तीत जास्त कसं कारखाने होतील, बेकारी पण हटली जाईल आणि उत्पन्न लातूर शहर कसं आहे कृषीवर अवलंबून आहे, त्याच क्षेत्रामध्ये जे उद्योग कसे उभारले जातील याच्यावर लक्ष दिलं तर चांगलं राहील. प्रक्रिया उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग असतील, शैक्षणिक शहर आहे लातूर, त्या दृष्टीने काही नवीन नवीन संस्था वगैरे. आता हे कसं असतंय, आम्ही शहर लेवलवर काम करतोय, हे पाय तसं पाहायला गेलं तरी पालकमंत्री मंत्री महोदयाचे काम आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं करत असतील. आपण त्याच्यामध्ये आजच्या स्थितीमध्ये तर काय करू शकत नाही. आज आपल्याला फक्त शहराचं समोर आहे सगळं, शहर आपल्यासमोर आहे डोळ्यासमोर. शहराच्या विकासासाठी आज आपण काही वेगळे निर्णय घेऊ शकत नाही. वेगळं आता आपण म्हटल्याप्रमाणे की आपण मोदीच्या विचाराचे आहात आणि आपले सहकारी हे गांधीच्या विचाराचे आहेत, हे दोन्ही विभिन्न विचाराचे असताना आपल्याला काम करताना काही अडचण वगैरे येते का? काहीही अडचण येत नाही. आपले विचार त्यांचे विचार त्यांच्याच जवळ, माझे विचार माझ्याजवळ. ज्यावेळेस लातूर शहराच्या नागरिकांचे आम्ही विचार करतो, नागरिकांचा, त्यांच्या आरोग्याचा किंवा शहराचा, त्यावेळेस हे सगळे विचार बाजूला असतात आणि त्यावेळेस फक्त आपल्याला शहरातल्या नागरिकासाठी जे काय करता येते तेवढंच डोघाच्याही त्यांचेही असेल माझेही असेल तेवढंच डोक्यात असते, दुसरं आम्ही मध्ये येऊ देत नाही त्याच्यामध्ये. पदासाठी पक्षाचा विचार सोडला की आणखीन काही कारण आहे? मी पदासाठी पक्षाचा जर विचार सोडला असता तर फार पूर्वी सुरुवातीला मला कमिटमेंट केलं होतं महापौर करण्याचं, मी त्याच वेळेस सोडलो असतो. मला पदाची कुठलीही लालसा नाही, फक्त पदाचा विषय असा आहे की इथं गटबाजी एवढी वाढली, पार्टीचे नेतेच जर गटबाजी वाढवलेले तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं. गेल्या 2.5 वर्षामध्ये लातूर शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता सत्तेमध्ये भाजप असताना तो झाला नाही याची नाराजी माझी होती. मी प्रत्येक वेळेस बैठकीमध्ये हे विषय मांडत गेलो पण नेत्यांनी कुठलेही माझं सिरियस घेतलं नाही. म्हणून मला नाविलाजानं लातूर शहरांच्या नागरिकासाठी, लातूर शहराचा काहीतरी ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं निवडून दिलं ते आमच्याकडे का वेगळ्या दृष्टीने बघत होते त्यांच्यासाठी 2.5 वर्षामध्ये आम्ही काहीही करू शकलो नाही. नाविलाजानं मला हा निर्णय घ्यावा लागला. आपल्याला शब्द कुणी दिला होता आणि काय दिला होता, महापौराचा की उपमहापौर पदाचा, आणि कोणी दिला होता? तो विषय होऊन गेला आता, त्यांचे नावं घेण्यात मतलब नाही. ज्यांना ज्यांनी शब्द दिले होते त्यांच्या त्यांच्या मनाला जरी वाटलं होतं वाटलं आपण दिला होता ना आपण करू शकलो नाही बस झालं, आपण त्यांचे नावं घेण्यात काय मतलब आहे. आणि नेत्यामध्ये गटबाजी म्हणता तुम्ही, मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे गट आहेत, म्हणजे उघड उघड दोन गट तर आहेतच, मग कोणते गट आहेत ते? आता मी त्या पार्टीत नाही, मला वाटतंय त्याच्यावर आपण जास्त काही बोलू नये. सगळ्या लातूरकरांना माहीत आहे कोणते गट आहेत, पार्टीचं नुकसान कोणामुळं झालं कशामुळं झालं हे पूर्ण लातूरकरांना माहीत आहे, त्याच्यावर आपण जास्त न बोललेलं बरं. भाजप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत का? बिलकुल, मित्र म्हणून आज माझ्यासोबत आहेत सगळे. पार्टी जरी त्या पार्टीतनं मी निवडून आलेलो असलो तर माझे त्यांच्यासोबत गेल्या 2.5 वर्षाचे जे रिलेशन आहेत, मला निलंबित केल्यानंतर ते रिलेशन थोडं संपणार आहेत. माझ्यासोबत आजही आहेत, त्यावेळेसही माझ्यासोबत 20-22 नगरसेवक होते. अच्छा, पण मीच ते जास्त पार्टीचं नुकसान नको, मला गरज होती दोघं ती आम्ही तेवढंच केलो. आणि आता इथून पुढे म्हणजे आज तुमच्याकडे कुठला पक्ष नाही, तुम्ही भाजपात नाहीत, काँग्रेसमध्ये गेला नाही, हो बरोबर, पुढची निवडणूक आता कोणाकडून लढणार तुम्ही, महापालिकेची निवडणूक येणार समजा? बघा आता तू काळ ठरवल, त्यावेळेस जशी परिस्थिती राहील निवडणुकीच्या पूर्वी लातूरकरांची जी इच्छा असेल
लातूरकरांसाठी जो लातूरच्या हिताचा विचार करेल मी 100% त्यांच्यासोबत राहील. गेल्या 2.5 वर्षात पाहिलोय, हे 2.5 वर्ष पाहतोय, जे सरस राहतील लातूरकरांसाठी मी त्यांच्यासोबत 100% राहील. आत्तापर्यंत कोण सरस राहिले आपल्याला काय वाटतंय? आत्ता आपण एवढं लवकर ठरवू शकत नाही ना. 2.5 वर्ष ते पाहिलोय पण ही कुठं पाहिलं अजून काय, आणि आल्यापासून कोरोनाच चालू आहे. त्याच्यामुळं शहरासाठी मला मी प्रांजळ सांगतोय ना, 8 महिन्यामध्ये आम्हालाही सुद्धा काय चांगलं एवढं असं काही चांगलं करता आलं नाही, त्याच्यामुळं इथे मी असमाधानी आहे. ह्या 2.5 वर्षानंतर शेवटच्या याच्यामध्ये ठरवू आपण काय होतंय किंवा काय करायचं. म्हणजे भाजपकडून परत बोलावणं आलं तर जाणार का? नाही, त्यावेळेस ठरवू. आता त्याने आपल्याला निलंबित केलं आहे, त्याच्यामुळं तिकडे जायचं का नाही जायचं तुमचे सगळे बुजुर्ग आहेत आपले, त्यांच्याशी चर्चा करून मग निर्णय. आपणाला आमदार होणे ही आपली महत्वाकांक्षा आहे का? बिलकुल नाही. मी इथं आहे हे माझ्या स्वप्नात असलेलं पद आहे. ही सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उपमहापौर म्हणजे छोटं पद नाही. साहेब, आज मी बघतो पालिकेमध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष नगरसेवक आहेत, साधं कुठलं सभापती पद मिळालं नाही त्यांना अजून, किंवा कुठलंच पद मिळालं नाही. 25 वर्ष नगरसेवक आहेत. मी 2.5-3 वर्षामध्ये लातूर शहराचा उपमहापौर झालो आहे. हे फार मोठं पद आहे, याच्यापेक्षा मला दुसरी कुठली पदाची लालसा नाही. यातनंच मला जास्तीत जास्त जेवढी लातूरकरांची सेवा करता येईल तेवढी मी करणार. परंतु लातूरचं एकंदर राजकीय वातावरण, लातूर शहराची शहर मतदारसंघाची जातीय गणितं आणि तिथं असणारा चंद्रकांत बिराजदारांच्यासारखा माणूस, अशा स्थितीमध्ये संधी आहे, लिंगायत व्यक्तीला लातूर शहरात संधी मिळू शकते असं एक काही जणांचं म्हणणं असतं. मग अशा वेळेस चान्स घ्यायला काय हरकत आहे? समाजामध्ये भरपूर लोक आहेत ना, लिंगायतामध्ये भरपूर आहेत, ते प्रयत्न करतील. आजच्या परिस्थितीमध्ये तर माझं असं कुठलंही माझ्या डोक्यामध्ये ना विचार आहे ना ते मी विचारसुद्धा करत नाही. एक ध्येय उपमहापौर पदाचं हे सर्वोच्च पद आहे, याच्यापेक्षा अजून काय? उपमहापौर काय महापौर काय एकच आहे, एकच आहे. सध्याचे वातावरण पाहता जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांची भूमिका आपल्याला योग्य वाटते का? परिस्थितीनुसार त्यांचे काम आहेत. जिल्हा प्रशासनाचं काम वेगळं आहे, पालकमंत्र्यांचं काम वेगळं आहे. दोघांच्या ठिकाणी बरोबर आहेत असं मला वाटतं. पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते बिलकुल करत आहेत, आणि जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते पण करत आहे. दोघंसुद्धा तुम्ही याच्यावर म्हणताल मला, मग दोघं काम चांगलं करले तर कोरोना कसं काय शहरामध्ये वाढायला आहे? हे नागरिकांचं फेल्युअर आहे. पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतो आहे शासनानं जे निर्देश दिलेले आहेत ते पाळा, विनाकारण गर्दी करू नका, किंवा सहकार्य करा प्रशासनाला. तुम्ही नागरिक ऐकायला तयार आहेत का? बघा तुम्ही, आजही तुम्ही 2 तासासाठी भाजीपाल्याचं असेल, दुधाचं असेल किंवा किराणा काही तुम्ही ओपन करा. असली गर्दी करायला की पुन्हा मिळणार आहे का? नाही, आज शेवटचा बाजार ओपन आहे, याच्यानंतर कधी आपल्याला मिळणारच नाही अशी परिस्थिती. मार नागरिकांनी जोपर्यंत सतर्कता दाखवणार नाही, नागरिक जोपर्यंत याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत हा कोरोनाचा रेशिओ कमी होईल असं मला तर वाटत नाही. पण लॉकडाऊनच्या विषयात थोडंसं राजकारण होतं आहे असं वाटतंय का? कारण पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं, दुसऱ्यांदा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं परंतु पालकमंत्र्यांचं नाव सांगितलं. आता कालपासून 2 दिवसापासून भाजपा निवेदनं देत आहे की शहरातलं लॉकडाऊन उठवा. म्हणजे काँग्रेस आणि भाजप किंवा प्रशासन आणि पालकमंत्री असं काही कुठंतरी आहे का अशी शंका येते थोडीशी. तसं वाटणं साहजिक आहे, कारण लॉकडाऊन करत असताना आम्हीसुद्धा विनंती केली होती माननीय जिल्हाधिकारी, आणि ती तात्काळ एका अर्ध्या तासात फेटाळली होती. हो, फेटाळली पण होती. तर आम्ही मागणी केलं होतं, आम्ही 7 दिवस ते 14 दिवसाची मागणी केली होती. कारण गेल्या 4 महिन्यामधनं लातूरकर ज्या परिस्थितीमधनं जात आहेत, 1 महिना लॉकडाऊन ही कुणासाठी सर्वसामान्य माणसासाठी परवडणारी गोष्ट नाही. ठीक आहे, ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते आपलं घर कसंही भागवतील, पण ज्यांचं हातपोटावर आहे असे लोक, त्यांची परिस्थिती बिकट आहे, त्यांना 1 महिना आपण लॉकडाऊनमध्ये ठेवणं हे काय मला पण योग्य वाटत नाही. 15 दिवस लॉकडाऊन केलं असतं आणि पुन्हा 15 दिवस ओपन ठेवून पुन्हा समजा 1-7 दिवस जर लॉकडाऊन केलं असतं तर नक्कीच मला पण वाटते चांगलं राहिलं असतं लातूरच्या सर्वसामान्य नागरिकासाठी. परंतु ते महापौर उपमहापौरांनी म्हणलेलं त्यांचं म्हणणं टाळलं आणि पुन्हा स्वतःच्या मनाने केलं, म्हणजे श्रेय मिळू नये असं होतं का ते काही? नाही, असं काही नाही. त्यांना वाटलं असेल त्यावेळेस अजून तेवढे पेशंट वाढले नाहीत, पुन्हा 8 दिवसानं त्यांच्या लक्षात आलं असेल की कदाचित आता पेशंट फारच वाढायलेत म्हणून लॉकडाऊन केले असतील. मला वाटत नाही असं त्यांनी आमचं फेटाळावं म्हणून केलं असेल.
शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचा आणि पालकमंत्र्यांचा निर्णय. अच्छा, श्रेयाची लढाई नाही, श्रेयाची लढाई वगैरे काय नाही. अच्छा, पण आता भाजप जी मागते ते मला वाटतंय केलंय जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय, हे अर्धवट बंद करण्यापेक्षा आहे ते चालू द्यावं. लॉकडाऊनमध्ये किंवा अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये कुणीही राजकारण करू नये. जे जे लातूरकरांसाठी ठीक आहे, एक दोघं काही लोक उपाशी मरत असतील, पण एखाद्याचा जर मृत्यू याच्यामुळे होत असेल तीसुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. माणूस जगला पाहिजे, उपाशी राहिला तरी चालते पण जगला पाहिजे, एवढं सगळ्यांनी विचार केला पाहिजे. माणसाला जगवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हो, 100%. एक जरी माणूस जगवलो तर बस झाला आम्हाला, तेच आमच पुण्याई म्हणून समजायचं. आपण असे भरपूर माणसं जगवले. मग तुम्ही एक महिन्याचा जवळपास लॉकडाऊन झालं आता, म्हणजे एक तारखे 100%. मी सांगतो तुम्हाला, पहिलं लॉकडाऊन जर झालं नसतं तर आज कदाचित शहरामध्ये दररोज 200 ते 300 आकडा राहिला असता. फक्त ते जे लॉकडाऊन केलं त्याच्यामुळे आज अजून 50-75 घरामध्ये आहोत आपण. ते झालं नसतं ना तर भयानक परिस्थिती राहिली असती शहराची. ही परिस्थिती शून्यावर आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात? ही परिस्थिती शून्यावर आणण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेला जिल्हा प्रशासन आत्तापर्यंत 5,000 अँटीजेन किट दिलेलं आहे. आणखीन आमची डिमांड आहे 20,000 त्यांच्याकडं. आणि महानगरपालिका, लातूर शहर महानगरपालिका 20,000 अँटीजेन किट आम्ही स्वतः खरेदी करत आहोत. 50,000 किट ज्या दिवशी आमच्यासोबत आमच्याजवळ येतील, आम्ही शहरात दररोज 3 ते 5,000 लोकांचे टेस्ट करणार आहोत मोठ्या स्वरूपामध्ये. आमचे 10-15 टीम तयार होतील, 5-6 ठिकाणी आम्ही टेस्ट ह्याला एकमेव पर्याय टेस्ट वाढवणे, जेवढे पॉझिटिव्ह निघतील त्यांना क्वारंटीन करणे हा एकमेव पर्याय. टेस्ट वाढवणंच गरजेचं आहे. ऑलरेडी आम्ही चालू केलं आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये. तुम्ही पाहताय आमचे टेस्ट जवळपास 500 चालू आहेत, 400 ते 500 टेस्ट चालू आहेत आमचे. आणि लातूर शहर महानगरपालिका एवढ्या मजबूतीने लढते या कोरोनाच्या विरोधात, मी दररोज त्याच्यामध्ये आहे. आम्ही आत्ता 2 दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट ॲडमिट करायचंसुद्धा महापालिकेनंच चालू केलं आहे. बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचं हॉस्टेल आम्ही ताब्यात घेतले, दयानंद कॉलेजचं लेडीज हॉस्टेल आम्ही ताब्यात घेतोय. या दोन्ही ठिकाणी आम्ही पॉझिटिव्ह पेशंट ठेवणार आहोत. आणि हाय रिस्क लो रिस्कचे जे पेशंट आम्ही उचलतो पॉझिटिव्ह पेशंटच्या घरातले, त्यांच्यासाठी आमच्याकडे 2 CCC सेंटर आहेत, एक समाज कल्याण, एक पुरण मल्ला होती. या ठिकाणी 500 कॅपॅसिटी आहे, त्या ठिकाणी आम्ही ते पेशंट ठेवतोय. लातूरमध्ये जागा नाही असं एक सांगितलं जातं आता सध्या पेशंटसाठी. जागा बिलकुल आहे, सिरियस पेशंटसाठी जागा नाही. ज्यांना आता ऑक्सिजनची गरज लागणार आहे अशांची संख्या जास्त असल्यामुळं. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन जर केलं नसतं ना तर लातूर शहरातल्या कुठल्याच हॉस्पिटलमध्ये पेशंट ठेवायला जागा राहिली नसती. ते जे लॉकडाऊन केलं आहे त्याच्यामुळंच आज ही परिस्थिती आहे. किंवा त्यांना बेड तर कमीत कमी मिळत आहेत हॉस्पिटलमध्ये. ही अवस्था एवढी बिकट राहिली असती लॉकडाऊन झालं नसतं तर कदाचित बेडसुद्धा हॉस्पिटलमध्ये मिळाले नसते. खासगी रुग्णालय सहकार्य करत नाहीत. 5 रुग्णालयात खासगी चालू केलेलं आहे आपण. खासगी रुग्णालय सर्वच सहकार्य करायला पाहिजे, पण आता त्यांची काहीतरी अडचणी असतील. 5 रुग्णालय चालू केले आहेत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या त्यांच्या बिलाबद्दल जे चालू आहे, खासगी रुग्णालय लुटालूट चालू आहे असं सगळीकडेच चालू आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने पण नोडल अधिकारी नेमलेला आहे, महानगरपालिकेनं पण अधिकारी नेमलेला आहे. आणि ज्यांना असं वाटतं आहे आपलं बिल जास्त चाललं आहे, त्यांनी सरळ सरळ महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्याकडे कंप्लेंट करायची, त्या बिलाचं ऑडिट होईल आणि जे योग्य असेल शासनाच्या निर्देशाप्रमाणे, जे काही शासनाचे नियम आहेत महात्मा फुलेला असतील त्याच्यानुसारच त्यांचं बिल घेतलं जाईल. कुणीही असं घाबरून जायची काही गरज नाही. सध्या महानगरपालिका अडचणीत आहे, आर्थिक अवस्था बिकट आहे. मग ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्या किट वगैरे करण्यासाठी, निधी उपलब्ध करण्यासाठी आपण काय नियोजन आहे? आम्ही माननीय पालकमंत्री महोदयाच्या नामी विनंती केली होती मेन महापौर साहेबांनी. त्यांनी आम्हाला निधी मागणीसाठी पत्र द्यायला सांगितलं होतं. आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे पत्र पण दिलं आहे, निधी देतील ते DPDC आम्हाला. पण तोपर्यंत आमच्याकडे 14व्या वित्त आयोगातून काही रक्कम होती, आम्ही ती वर्ग केलेली आहे या खर्चासाठी. आणि कोरोनावर खर्चण्यासाठी एकही रुपये महानगरपालिकेला कमी पडणार नाही याची पूर्ण जबाबदारी महापौरांनी घेतलेली. ती निधी उपलब्ध कसा करणार, कुठून करणार? आमच्याकडे आहेत 14व्या वित्त आयोगामध्ये. किती कोटी रुपये आहेत? 3 कोटी रुपये आम्ही आता त्याच्या या खर्चासाठी. किती दिवस जातील हे 3 कोटी रुपये? महिना 2 महिने जाते. अच्छा. आणि तोपर्यंत DPDC दिल ना, आम्ही मागणी केली आहे DPDC जवळपास 2-1 कोटीची आम्ही मागणी केली आहे. DPDC मधून मिळतील आम्हाला पैसे. असं एक बाहेर चर्चा आहे, म्हणजे सोशल मीडियामध्ये चर्चा आहे की
एक रुग्ण सापडला तर त्याच्यासाठी 1.5 लाख रुपये फंड शासन देत आहे आणि त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असेल नगरपालिका असेल रुग्णांची संख्या बोगस दाखवणे आणि त्याचे पैसे उचलणे असा एक गोरखधंदा चालू आहे असं सोशल मीडियात फिरत आहे. हे कितपत बरोबर आहे ती बातमी मी पण पाहिली पण ती ज्यांच्या नावावर बातमी निघाली होती कोणतरी जैन म्हणून मॅडम होत्या त्या ठाण्याच्या काहीतरी त्यांनी कंप्लेन पण केली त्या ज्यांनी ती बातमी फिरवली आणि ती बातमी सपशेल खोटी आहे असा कुठलाही 1 रुपया सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाही. कदाचित मिळाला असता तर आमच्या 3 महिन्याच्या पगारी राहिल्या नसत्या. असे कुठलेही पैसे मिळत नाहीत. जे काय चालू आहे ते सगळ्या लातूरकरांच्या म्हणजे पुण्य आहे लातूरकरांची. निधी कुठून तरी येतो आहे आणि त्यामधून चालू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. 1 रुपये ते जे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं पालिकेला आजपर्यंत मिळाला नाही किंवा येणारसुद्धा नाही. महापालिकेचे महापौर हे काँग्रेस पक्षाचे आहेत. योगायोगानं पालकमंत्री आणि सत्ता ही काँग्रेस महाविकास आघाडीची आहे. मग पालकमंत्री महानगरपालिकेकडे लक्ष देत नाहीत का? आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची काही मदत नाही आहे का? नाही, त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही पत्र दिलं ना DPDC ला आम्हाला निधी उपलब्ध करून द्या म्हणून. कर्मचाऱ्यांच्या ज्या पगारी थकल्यात या कर्मचाऱ्यांच्या पगार महाराष्ट्र सरकारकडून काही मदत मिळणार नाही का? पालकमंत्री त्यासाठी काही प्रयत्न करत आहेत का नाही? 100% प्रयत्न करतायत. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी काय करता येते. मग नागपूरच्या धर्तीवर आम्ही जो LBT अगेन्स्ट आणि जकात अगेन्स्ट जो आपल्याला पैसा मिळतो दर महिन्याकाठी महाराष्ट्रात सर्वात कमी लातूर महानगरपालिकेला मिळतो. कदाचित त्या पिरियडमध्ये जर व्यापाऱ्यांनी LBT व्यवस्थित भरली असती तर आज लातूर महापालिकेला सुद्धा इतर महापालिकेपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती. ती 4-5 कोटीच्या घरात राहिली असती आणि पगारीसाठी आम्हाला कोणालाही हात पसरायची वेळ आली नसती. पण ते झालं नाही. काही चुका झाल्या त्यावेळेसच्या. कारण की त्या काळात पण त्यावेळेस ते आमदार होते आणि त्यांनी व्यापाऱ्यांना म्हटले होते की तुम्ही LBT भरू नका आपण ह्याच्यातून मार्ग काढू. मग ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची चूक आहे का आमदाराची चूक आहे? कोणामुळे ही परिस्थिती आज महानगरपालिकेची झाली? आज ही परिस्थिती तर लातूरकरांमुळेच झाली. लातूरकर जर योग्य टॅक्स भरले असते तर कदाचित आज पालिकेवर ही वेळ आली नसती. लातूरकर टॅक्स भरायला तयार होते पण त्यावेळी त्यावेळच्या आमदारांनी म्हटले होतं की आपण याच्यातून मार्ग काढू, तुम्ही आता टॅक्स भरू नका. व्यापाऱ्यांचा विरोध होता म्हणून ते म्हणले असते. त्यावेळेस तो राजकीय. त्यांनी महानगरपालिकेचं हित पाहिलं नाही का मग त्यावेळेस? त्यांना माहित आहे, त्यात आपण काय बोलू शकणार आहोत नेमकं. पण त्यावेळेस जर वसुली झाली असती तर आज पालिकेची ही परिस्थिती राहिली नसती. पण त्यांच्याच सांगण्याहून आम्ही आता निवेदन दिलंय. UDमध्ये आमचं निवेदन आहे. नागपूरला ज्या धर्तीवर पैसे मिळाले मागच्या 2.5 वर्षात सुद्धा आम्ही प्रयत्न केलं. संभाजी भैयाकडे गेलो, अभिमन्यू पवारांकडे गेलो, पण त्या काळात काही झालं नाही. आता हे तर करतील याच आशेवर आम्ही आहोत. ते जर ते केले तर नक्कीच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगारीचा विषय तेवढा तर मिटला जाईल. अण्णा, आपण आणि बसवराज पाटील हे एकाच समाजाचे आहात. आज समाजासाठी लोक वाटेल ते करायला तयार आहात. आपण त्यांना विरोध का केला? मी त्यावेळेस भाजपमध्ये होतो. हां, अभिमन्यू पवार माझे चांगले मित्र. मैत्री समाजापेक्षा मैत्री महत्त्वाची आहे. आपण जिथं राहतो ज्या पार्टीसोबत राहतो त्या पार्टीला न्याय देणं किंवा त्या मैत्रीला न्याय देणं एवढं मला कळतंय. मी जातीचा कधीही विचार केला नाही आणि यापुढेही करण्याचा काही प्रश्न येत नाही. बसवराज पाटील जातीचे जरी असले तरी अभिमन्यू पवार हा माझा जवळचे मित्र होते म्हणून मला अभिमन्यू पवारसोबत राहणं गरजेचंच होतं. पण जसं तुम्ही काँग्रेससोबत आलात आणि उपमहापौरपद मिळवलं तसं आता मित्र राहिले नाहीत का ते? आहेत ना, 100% आहेत. आजही ते मित्र आहेत. संभाजी पाटील नेते आहेत. अच्छा, तुमच्या मनातला? नाही, अमित भैया नेते आहेत. शहरासाठी मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं, जे जे लातूरकरांसाठी चांगलं करतील ते माझे सगळे नेते पक्षविरहित. पक्षविरहित कुठलेही पक्ष आहे. संजय बनसोडे जरी आम्हाला शहरात मदत केली मला महापौरांना निधीसाठी वगैरे, ती सुद्धा आमचे नेते. पक्षाचं काही नाही, काही नाही, फक्त एकच विकास. महापालिकेला यांनी मदत केली पाहिजे सगळ्यांनी. त्या कर्मचाऱ्यांची जी रोजीरोटीचा विषय आहे तो मिटला पाहिजे आणि शहराला यांनी निधी मिळवून दिलं पाहिजे एवढंच मला. दैनिक मराठवाडा नेता वर्तमानपत्र आणि मराठवाडा नेता वेब पोर्टल दोन वेगवेगळे प्रकार आहेत आता नव्या युगानुसार वेब पोर्टलचा. या दोन्ही विषयी आपलं मत काय? मराठवाडा नेता तर
मी असं म्हणतो लातूर शहरामध्ये ज्या ज्या बातम्या लोक लावत नाहीत त्या बातम्या मराठवाडा नेता, मी खास करून दररोज मराठवाडा नेता वाचतो, कारण शहरातल्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या बातम्या डिटेल असतात मराठवाडा नेत्याला. मी धन्यवाद देतो मराठवाडा नेत्याला, कारण मराठवाडा नेता वाचून आपल्याला उद्या काय करायचं ही लक्षात येते, पहिली गोष्ट. आणि पोर्टलबद्दल सत्यजित बद्दर साहेबांना मी खरंच शुभेच्छा देतो. तुम्ही एवढं चांगलं चालू केलं आहे, ही आत्ता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे सगळी, आता लोक सगळे लाईव्ह पाहिलेत, कारण प्रत्येकाला तासाभरात सगळी गोष्ट झालेली समजते. पेपर हा दुसऱ्या पेपरची विश्वासार्हता वेगळी, आजही पेपरवर विश्वासार्हता जास्त आहे इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा, पण हे तुम्ही जे पोर्टल चालू केलं याच्या याला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि फार चांगलं आपण चालू केलेलं आहे, आपण उत्तरोत्तर ह्याच्यात प्रगती करायला एवढी अपेक्षा व्यक्त करतो. उपमहापौर म्हणून लातूरकरांना आपण कोरोना संदर्भात तर आपण लातूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? मी लातूरकरांना विनंती करू इच्छितो की आपण जर गेल्या अनलॉकमध्ये व्यवस्थित वागलो असतो, शहरामध्ये जर सोशल डिस्टन्स पाळलो असतो किंवा ज्या काही शासनाने दिलेले निर्देश पाळलो असतो, तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आपल्यावर आली नसती. ही दुर्दैवी वेळ आपल्याला आली आहे. आपल्यातीलच काही लोकांचा घरी राशनसुद्धा नसेल, ही वेळ आपल्यावर पुन्हा पुन्हा येऊ द्यायची नसेल, तर आपण सर्वांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावं, योग्य सोशल डिस्टन्स ठेवावा, गरज असेल तरच मार्केटमध्ये यावं, मार्केटमध्ये गर्दी करू नये. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळलो तर नक्कीच कोरोनामधून आपण येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये बाहेर निघू, हा विश्वास माझ्या मी या वतीनं लातूरकरांना देऊ इच्छितो. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, ज्यामध्ये आम्ही आपणाला रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही आपणाला दोन ऑप्शन देऊ, त्याच्यापैकी दोनपैकी एक आपणाला निवडायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, आपले आवडते आमदार कोण, अभिमन्यू पवार की संभाजीराव पाटील? दोघे आवडतात मला. एक आवडतं, दोन आवडते, एक ऑप्शन आहे, दोनपैकी एक ऑप्शन आपणाला निवडायचं आहे. कामाची स्टाईल बघितलं तर काम करण्याची जी पद्धत आहे ना ती अभिमन्यू पवार चांगली आहे, पण कार्यकर्त्याला सांभाळायची जी पद्धत आहे ना ती कार्यकर्ता आणि काम हे वेगळे वेगळे विभाजन न करता आवडते आमदार कोण, संभाजीराव पाटील की अभिमन्यू पवार? सांगू शकत नाही. यापैकी एक नाहीच का? अच्छा. आपला आवडता पक्ष कुठला, भाजप की काँग्रेस? माझा आवडता पक्ष भाजप. आपले आवडतं काम, आपल्याला बांधकाम क्षेत्रात काम करायला आवडेल का राजकारणामध्ये काम करायला आवडेल? जे मला आवडते व्यापार करायला. अच्छा, व्यवसाय करायला. हा, पण लातूरकरांची गरज जर असेल लातूरकरांना एकच निवडायचं आहे आपल्याला, राजकारण की बिल्डरशिप? व्यवसाय चांगला आपला. लातूर शहरामध्ये वाढलेली रुग्णांची संख्या हे कोणाचं अपयश आहे, महानगरपालिकेचं की पालकमंत्र्याचं? हे दोघांचंही अपयश नाही आहे, हे लातूरकरांचं अपयश आहे. त्यांनी कुठलेही नियम पाळले नाहीत, जे पाळायला पाहिजे होते शासनाने दिलेले निर्देश, ह्यातलं दोन्हीही नाही. दोन्हीपैकी एक निवडावं लागेल ना? नाही, शक्यच नाही. पालिकेचं पालिकाही कुठं चुकलं नाही, आणि मला वाटत नाही नियोजन करण्यामध्ये पालिका किंवा योगायोगानं मंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते कुठेतरी कमी पडले नाहीत का? कारण की आता आपण पाहतोय ते फक्त कार्यालयात बसून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत आहेत, रस्त्यावर तर आम्ही तुम्हाला राम लखनची जोडी आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्ही करतोय म्हणूनच ते बसले नाही, पण ते पण या शहराचे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून ते कुठे दिसले नाहीत ना, त्यांचा विषय आहे. पण मला वाटतं या दोन्ही म्हणजे विषय नाहीत, पब्लिकमुळे पब्लिक अवेअरनेस नसल्यामुळे झाले. मग हे कमीपणा म्हणजे पब्लिकचा आहे जे लातूर शहरामध्ये पाळायला पाहिजे होते ते नाही पाळले ते. अच्छा. पुढील 5 वर्षात आपणाला काय व्हायला आवडेल, आमदार की महापौर? आता उपमहापौर आहे. पुढल्या 5 वर्षाचं आपलं काय पुढल्या वाटतंय? मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, माझं सुरुवातीपासून कुठलंच टार्गेट नाही, जे घडेल ते नशिबानं जे घडेल ते घडेल. समजा आमदार झालो, चान्स आला ना, उभं राहिलं तू मरून जाऊ, असं काही नाही, असं विषयच नाही. दैनिक मराठवाडा नेताच्या सर्व प्रश्नांची रोखटोक उत्तरं रॅपिड फायर राऊंड वगळता आपणाला उपमहापौर साहेबांनी दिलेत.
त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. मराठवाडा नेता परिवाराचे आभार. थँक्यू. शहर शहर गाव गावी नगर नगर जागो जागी शहर शहर गाव गावी नगर नगर जागो जागी पहली पसंत आहे इथे मराठी वाचकाची पहली पसंत आहे इथे मराठी वाचकाची वेध घेतो प्रत्येक बातमीचा खेळ चित्रपट राजकारणाचा आवाज हा सत्याचा विश्वास आणि न्यायाचा पत्रकारितेचा जनामनाचा हा विजेता मराठवाडा.